दिवसाची नवीन सुरुवात आणि आज मार्गशीर्ष महिन्यातला 5वा गुरुवार आहे. तर आज उद्यापनसुद्धा आहे. त्यातच आज एक तुम्हाला रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. अगदी 10 मिनिटात होणारी रेसिपी आहे आणि महालक्ष्मी आईसाठी एक मी गोष्ट आणलेली आहे, तीसुद्धा तुमच्याबरोबर मी शेअर करणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा विसरू नका. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओला सुरुवात करूया. तर आज जेव्हा मी पूजेसाठी फळं आणि गजरा आणायला गेले होते तेव्हा मार्केटमध्ये तिथे असे हेअर एक्सटेन्शन होतं आणि ते देवीसाठी वापरतात. आणि बघितलं तुम्ही, एकदम छोटंसं असं आहे हे, तुम्ही देवीच्या असं मुखवट्याच्या मागून वगैरे ठेवू शकता. तर मी तुम्हाला लावल्यानंतर कसं छान वाटत होतं देवीचं रूप ते दाखवेनच. आणि आजची ही पूजा आहे घरातली. पहिल्यांदा हा मंगल कलश आहे, इथे दिवा वगैरे लावलेला आहे आणि ही मंदिराची पूर्ण पूजा करून झालेली आहे. तर मी आज गजरे भरपूर आणले होते कारण शेवटचा गुरुवार होता आणि मला गजरे प्रचंड आवडतात, स्वतःलासुद्धा लावायला आणि देवालासुद्धा. आणि आज मंदिरालासुद्धा मी गजराच लावला होता पूर्ण आणि स्वस्तही मिळाले होते. आणि दिव्याला मी पूजा करून झाल्यानंतर पाहिलं तर इथे फूल आलं होतं दिव्याला, तर छान वाटलं पाहून. आणि ही आहे महालक्ष्मीची पूजा मांडलेली मी. तिथे छोटीशी अशी रांगोळी काढली होती, हे मी हातानेच काढलेलं आहे, साचे नाही आहेत माझ्याकडे. आणि ही मी पूजा मांडलेली आहे. तर तुम्ही पाहू शकता ते मी जे हेअर एक्सटेन्शन आणले होते ते मी महालक्ष्मीला लावलेले आहेत असे दोन्ही बाजूला ठेवून. तर इतकं सुंदर आईचं रूप दिसत होतं आणि तो गजरावरतून अक्षरशः असं वाटत होतं की म्हणजे मी कोल्हापूरला महालक्ष्मीला वगैरे गेले आणि समोर तीच मूर्ती पाहते मी घरामध्ये, इतकं सुंदर दिसत होतं ते सर्व. तर सगळे आता पूजा वगैरे आवरून झाली, त्यानंतर स्वयंपाकाला घेतलं. आता मी इथे बनवते एकदम झटपट अशी 10 मिनिटामध्ये होणारी पनीरची भाजी तुमच्याबरोबर मी आज शेअर करणार आहे. तर मी इथे जवळजवळ 70 रुपयाचं पनीर आणलेलं आहे, त्यातलं थोडंसं पनीर मी मिक्सरमध्ये घेतलं आहे आणि अर्धा वाटी दूध घेतलेलं आहे. आता हे मी दोन्ही पण मिक्सरला फिरवून घेणार आहे आणि त्याची एकदम बारीक असं पेस्टसारखं करून घ्यायचं आहे. तरी बाजूला ठेवूया आपण. आणि इथे मी आता एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. तर भाजीसाठी मी इथे तेल वापरलेलं आहे, तुम्ही बटर वापरलं तरीही चालेल, पण मी इथे 3 चमचे तेल घेतलेलं आहे. आता तिथे तेल गरम झाल्यानंतर मी इथे जिरे टाकलेले आहेत आणि नंतर मग याच्यामध्ये आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे. जिरे थोडेसे चांगले ब्राऊन होईपर्यंत भाजायचे आणि मग कांदा टाकून घ्यायचा. कांदा नेहमी पनीरच्या भाज्या वगैरे करताना तुम्ही बारीकच एकदम कापायचा, कांदा मोठा जास्त ठेवला तर तो भाज्यांमध्ये चांगला लागत नाही. कांदा आता आपला व्यवस्थित छान भाजून झालेला आहे, खूप अगदी जास्त ब्राऊन करायचा नाही. आता इथे मी 1 चमचा आलं लसूणची पेस्ट टाकलेली आहे. आलं लसूण पेस्टसुद्धा आपल्याला छान व्यवस्थित परतून घ्यायची आहे आणि नंतर आपण बाकीचे मसाले वगैरे टाकणार आहोत. एकदम झटपट 10 मिनिटात होणारी भाजी आहे. बाकी ह्याला वाटण वगैरे तुम्ही कांदा लसूण टोमॅटो प्युरी विरी काहीही लागत नाही या भाजीला. नक्की एकदा ट्राय करून बघा. माझ्या तरी घरामध्ये ही भाजी खूप आवडली सगळ्यांना. तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा. म्हणजे कोणी पाहुणे आले आणि तुम्हाला जर वाटण वगैरे करायला वेळ नसेल तर अशी पटकन भाजी करू शकता. आता इथे मी टाकलेला आहे किचन किंग मसाला 1 चमचा, थोडंसं काळी मिरी पावडर टाकले 1 चमचा, इथे मी कसुरी मेथी टाकलेली आहे. आता हे सुद्धा आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम स्लोच ठेवायची. आता थोडंसं आपण यामध्ये पाणी टाकणार आहोत, म्हणजे हे फक्त थोडंसं कांदा लसूण वगैरे जे आहे तो मसाला छान मिक्स होईल. थोडंसं एखादा मिनिट आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. तेल थोडंसं सुटलं की मग आपण बाकीचे मसाले टाकणार आहोत. आता आपलं थोडंसं पाणी कमी झाल्यानंतर यामध्ये मी 2 चमचे लाल मिरची पावडर घेतलेली आहे. ही तिखट लाल मिरची पावडर आहे. कलरसाठी तुम्हाला दुसरी वापरायची असेल तर वापरू शकता, पण गरज नाही वाटत कारण ही थोडीशी येल्लोईशच अशी ग्रेव्ही दिसते. आता इथे छान आपल्याला तेल सुटलेलं आहे मसाल्याला. त्यानंतर आता आपण यामध्ये जे पनीर आणि दुधाचं मिश्रण करून घेतलं होतं ते यामध्ये टाकायचं आहे. इथे तुम्ही नंतर दूध आपण कमी वापरलं आहे, अर्धी वाटीच वापरलेलं आहे. तुम्हाला जर हवं असेल तर वरतून यामध्ये पाणी वापरू शकता. आणि याची जी ग्रेव्ही आहे ही जास्त पातळ नाही करू शकत तुम्ही आणि जास्त घट्टही नाही चांगली लागणार. मीडियम जशी हॉटेलमध्ये असते त्याप्रकारे तुम्ही याची ग्रेव्ही तेवढीच फक्त करू शकता. खूप जास्त पाणी यामध्ये वापरलं तर ती ग्रेव्ही चांगली लागणार नाही. आता ही आपल्याला ग्रेव्ही जी आहे 1-5 ते 10 मिनिट आपल्याला हलवत राहायचं आहे आणि छान भाजी आपल्याला तेल सुटेपर्यंत ही भाजी आपल्याला तयार करून घ्यायची आहे. आता इथे मी 1 चमचा मीठ टाकून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपण थोडीशी साखर टाकणार आहोत. साखरेने काय होतं की सगळी टेस्ट जी आहे भाजीची ती बॅलेन्स व्हायला मदत होते. तर थोडीशी किंचित साखर टाकल्या तर हे छान एखादा मिनिट आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि भाजी आपली ग्रेव्ही जी आहे ती तयार झालेली आहे. आता आपल्याला पनीर थोडंसं फ्राय करून घ्यायचं आहे. तर त्यासाठी मी इथे परत पॅन घेतलेलं आहे, त्यामध्ये
तेल टाकलं आहे, तुम्ही बटर टाकलं तरीही चालेल. आता इथे मी थोडंसं छोटा चमचा चिली फ्लेक्स टाकलेले आहेत आणि त्यामध्ये नंतर चिली फ्लेक्स थोडेसे भाजून झाल्यानंतर तीळ टाकलेले आहेत थोडेसे. आणि तीळ टाकून झाल्यानंतर मी यामध्ये लाल मिरचीची पावडर थोडीशी टाकलेली आहे, आपण ऑलरेडी भाजीमध्ये वापरलेली आहे त्यामुळे फक्त पनीरलाच चव येण्यापुरतीच आपल्याला लाल मिरची पावडर टाकायची आहे. इथे थोडीशी कसुरी मेथी पण टाकलेली आहे, आता हे आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि नंतर मग आपण यामध्ये पनीर टाकणार आहोत. पनीरचे क्यूब्स आपण ऑलरेडी करून ठेवलेले आहेत मी, आणि थोडंसं मी यामध्ये काळी मिरी पावडरसुद्धा टाकलेली आहे, ते मी सांगायला विसरले मगाशी. तर काळी मिरी पावडर अगदी थोडीशी वापरायची कारण आपण भाजीत पण टाकलेली आहे. तर आता हे आपण परतून घ्यायचे आहे, थोडेसे क्रिस्पी टाईप झाल्यानंतर आपण हे पनीर जे आहे आपल्या ग्रेव्हीमध्ये टाकणार आहोत. तर ही मस्त मी ग्रेव्ही बाउलमध्ये काढून ठेवली होती, आता यावरती मी पनीर टाकते आणि मग नंतर ही भाजी खायला आपली तयार आहे. तर किती छान भाजी दिसते बघा, आणि एकदम 10 मिनिटांमध्ये ना याला वाटण करायचं आहे, ना कांद्याची पेस्ट हवी आहे, ना तुम्हाला टोमॅटो प्युरी हवी आहे. एकदम झटपट अशी 10 मिनिटांमध्ये आपली पनीरची भाजी तयार झालेली आहे. टेस्ट पण तितकीच छान येते, एकदम हॉटेलसारखी भाजी लागते. एकदा ट्राय करून बघा, आवडली तर नक्की करू शकता तुम्ही पाहुणे वगैरे आल्यानंतर तुमच्या घरी कोणी, पटकन 10 मिनिटात होऊ शकते. उद्या पण जसं आपण करतो पोथी देतो, एखादा फ्रूट वगैरे देतो, तर तसं काही मी ह्यावेळी पण केलं नाही. आणि 2 वर्ष असंही कोरोनामध्ये आपण ह्या गोष्टी करतच नव्हतो. तर मी कोरोनापासून असंच करते की जे काही पैसे पोथीसाठी आणि खाण्या जे आपण फ्रूट आणतो, फुलं आणतो, या सगळ्या गोष्टींसाठी जे पैसे जातात त्याच्याऐवजी मी त्यातच थोडे पैसे टाकून काहीतरी खायला घेते. आणि सिग्नलच्या इथे किंवा जे काही गरजू वगैरे आहेत त्यांना सरळ खायला देऊन येते, जे काही त्या पैशामध्ये जेवढं येऊ शकतं तेवढं खायला देते. आणि उद्या पण आता मी करणारच नाही असं ठरवलं, असंच करायचं. आणि हे मला योग्य वाटतं कारण ते पोथी वगैरे आपण जेव्हा देतो, आता माझ्या बिल्डिंगमध्ये इथे महाराष्ट्रीयन जास्त नाहीच आहेत, जास्त म्हणण्यापेक्षा नाहीच आहेत, त्यामुळे काय होतं आपण ते पोथी दिल्यानंतर आपल्या उगाचंच त्या पुस्तकाचा अपमान नको, ते कुठेही ठेवणार कुठेही टाकणार त्यांना ते मराठी, जरी आपण दुसरं पुस्तक दिलं तरी समोरची व्यक्ती ते करेलच कशावरून त्या गोष्टी आणि ते ठेवेलच कशावरून. तर उगाच त्या पुस्तकाचा अपमान होण्यापेक्षा हे असं मला योग्य वाटतं करायला. आणि गरजून त्या अन्नाची किंमतही असते, तर मला वाटत नाही की यामुळे देव काही नाराज होईल. आपण काहीतरी मीच काहीतरी चांगलंच करते, काहीतरी गरजूंना वगैरे देते, तर ह्या गोष्टी करण्याऐवजी ती गोष्ट करते बस. तर आजपासून मला स्वामींचे 11 गुरुवार सुरू करायचे होते, पण ते काही झालं नाही. आज सगळं पूजा करण्यात आणि सगळं हे नैवेद्य वगैरे बनवण्यात खूप वेळ गेला, कारण पूजासुद्धा आज मी खरंच खूप छान मनापासून मांडली होती. तुम्ही पाहिली तर तुम्हाला आवडलं असेल तर कमेंटमध्ये सांगा आजची पूजा तुम्हाला कशी वाटली. तशी महालक्ष्मीची पूजा वगैरे छान झाली आणि मस्त प्रसन्न वाटलं, आज खूप छान वाटलं. आज स्वतःलाच इतकं छान वाटत होतं त्यामुळे एकदम घरामध्ये सुद्धा मस्त मस्त पॉझिटिव्ह वाटतं. आणि तसंच असतं खरं, जेव्हा तुम्ही स्वतः आतून जेव्हा स्वतःला खूप पॉझिटिव्ह फील करता ना, तेव्हा आपल्या आजूबाजूलासुद्धा तसंच वातावरण छान तयार होतं. आता चहा घेते आणि आवरते ऑफिसला निघते या सगळेजण चहा घ्यायला. आणि आजचा व्हिडिओ इथेच संपवते. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा, आवडल्यास लाईक करा प्लीज प्लीज, व्हिडिओला आवडल्यानंतर लाईक करत जा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. बरेच जण असे आहेत की माझे व्हिडिओ पाहतात पण चॅनल सबस्क्राईब करत नाहीत, तर प्लीज चॅनलसुद्धा सबस्क्राईब करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओज तुमच्यासाठी मी घेऊन येत राहीन. पुन्हा भेटते अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत बाय बाय.